ऐन दिवाळीतच वार्डात अंधार असल्यामुळे नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी यांनी महापालिकेच्या दिवापती कार्यालयासमोर ठिय्या मारला आहे. ऐन दिवाळीत वार्डात अंधार असल्यामुळे नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी यांनी महापालिकेचा दिवापती कार्यालयासमोर ठिय्या केला. वर्षभरापासून स्ट्रीट लाईटचं साहित्य मिळत नसल्यामुळे नागरिकांच्या प्रश्नाला तोंड देणं मुश्किल झालंय. अंधारामुळे चोऱ्या आणि अवैध धंदे वाढलेले. वारंवार मागणी करूनही मनपाकडून साहित्य मिळत नसल्यामुळं सूर्यवंशी यांनी कार्यालयासमोर ठिय्या मांडून निषेध केला. याची दखल घेत तातडीनं साहित्य पुरवण्याचं लेखी आश्वासन उपआयुक्त राहुल रोकडे यांनी दिलं आहे. याला जबाबदार कोण आहे? हा चोऱ्या व्हायला लागलेत. बाकीचं आज प्रकार वाढलेले आहेत चेन्स मॅचिंगचे. आज जुगाराचे अड्डे व्हायला लागलेत सिव्हिलच्या पाठीमागं. पेपरला बातम्या लागलेत. नगरसेवकांची बदनामी व्हायला लागली आहे. आज आम्ही लोकांना कितीपर्यंत सांगायचं सहनशीलता आहे? आमचीही सहनशीलतेचा अंत झाला आहे. मी पण वर्षभर यांच्या पाठीमागं लागलो होतो. विद्युत विभागानं मटेरियल मिळालं नाही म्हणून मी हे सोडून घेऊन आज मी आंदोलनाला बसतो आहे.